नवरात्रीचे दिवस असून सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होतीये. मनुदेवीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल चोपडा रस्त्यावर कारचं टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामुळे धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार नवरात्रीमध्ये दरवर्षी यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी भंडारा देणारे धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब यांच्यावर काळाने घाला घातला. दरवर्षीप्रमाणे मंगळवारी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधरवाणी वयवर्ष 34, निलेश श्रीधरवाणी वयवर्ष 30 हे दोघे भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे वयवर्ष 47 हे कारण मनुदेवी इथं भंडारा देण्यासाठी सकाळी निघाले होते. मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्यूमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.